पांडे जी ले आए दुल्हन को। माता जी ये सब क्या है? ये नियम तोड़ने की सजा है जौनपुर वाले। कहा है कि इन दोनों ने घर के नियम तोड़े, तो अब इनकी सजा यही है कि इस घर को साक्षी मानकर ये दोनों फिर से विवाह करें। भगवान की कसम खाएंगे ताकि आइंदा ये कभी इस घर के नियम और परंपरा नहीं तोड़ पाए। कहाँ चली? माता जी आप शायद भूल रही हैं, माएं बेटों की वरमाला नहीं देखती। देखा हमारी जौनपुर वाली को, सारे रीत रिवाज नियम कायदे मान मर्यादा सब पता है उसे। हाँ। जी माता जी जरूरत से कुछ ज्यादा ही मालूम है। पंडित जी आप शुरू कीजिए। गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गंडकी पूर्ण पूर्ण जलई समुद्र सहिता कुरियात सदार मंगलम शुभमंगल सावधान तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहोस्मरामि शुभमंगल सावधान। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन। काय गो काय आला काय झालं काय आले? मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे, या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं। अहो पण आईच म्हणली काय तिची, पटलं काय तिका? मला माहिती नाहीये आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्या नेहा आले? आई मी येते। होय काकू येते। सावकाश जाग। हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार? बघूया।